नमस्कार, मिनल रेसिपीज मध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे फूलगोबीचे पराठे। मी फूलगोबी स्वच्छ पाण्याने धुऊन घेतलेली आहे, कोमट पाण्याने, गरम पाण्याने अशी धुऊन घेतलेली आहे। आता मी याला अशा प्रमाणे खिसून घेते। शक्यतो छोटी अशी खिसणी बघायची, अशा प्रमाणे पूर्ण खिसून घेते। आता मी अशा प्रमाणे गोबी फूलगोबी अशी खिसून घेतलेली आहे आणि बारीक कांदा कापलेला आहे। शक्यतो जेवढा बारीक कापतील कांदा तेवढा बारीक कापायचा। एक मीडियम साईज कांदा घेतलेला आहे मी आणि याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकूया चवीनुसार आणि या दोन्हीला मिक्स करूया, कारण कांद्याला पण पाणी सुटतं आणि गोबीला पण। आणि असं एक मिनटं ठेवून देऊया। आता एक मिनटं झालेलं आहे, मी एक सुती कपडा घेतलेला आहे आणि हे पूर्ण मिश्रण आपण याच्यामध्ये टाकून देऊ आणि याचं असं पाणी पिळून काढूया। अशाप्रमाणे पूर्ण पाणी जेवढं होत असेल तेवढं पाणी काढून टाकूया आणि हे असं काढून टाकूया। अशाप्रमाणे आता मी बारीक कापून कोथिंबीर घेतलेली आहे आणि एक हिरवी मिरची घेतलेली आहे, तर आपण याला मिक्स करून घेऊ आणि थोडासा चाट मसाला चिमूटभर आणि चवीनुसार मीठ, कारण आपण मीठ टाकल्यावर पाणी काढून घेतलं होतं। अशा प्रकारे याला मिक्स करून घ्या। एक कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि चवीनुसार त्याच्यात मीठ आणि पाणी घेतलेलं आहे। आता मी याला मस्त मळून घेते। अशा प्रकारे जसं आपण पोळीला कणिक मळतो तसं अशाप्रमाणे पाणी टाकून याला मस्त चुरून घ्या। आता मी या कणकेला 5 मिनटं ठेवून देते। आता मी कणकेचे असे गोळे करून घेतलेले आहे आणि तवा ठेवून दिलेला आहे। आता मी याला असं लाटते। आणि एवढी पोळी करून याच्यामध्ये आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित भरून घ्यायचं आहे। अशाप्रमाणे याला करायचं आहे आणि हे गोल करून घ्यायचं आहे। असं हे थोडी कणिक निघते तर अशाप्रमाणे गोल करायचं आहे। अशाप्रमाणे याला असं लाटून घ्यायचं हलक्या हलक्या हाताने। अशाप्रमाणे तुम्ही पराठे करायचे असणार तर आधीच कणिक चुरून घ्यायची, नंतर गोबी वगैरे किसायची। मी नंतर दाखवलेलं आहे। अशाप्रमाणे आपला पराठा लाटून झालेला आहे। तुम्ही याच्यावर थोडं तव्यावर तेल टाकते, तुम्ही तूप पण वापरू शकता, बटर पण वापरू शकता आणि याच्यावर हा पराठा टाकून देते। आणि पराठा उलटेच्या आधी वरती थोडंसं तेल टाकते। आता पराठा थोडा खालच्या साईडने झालेला आहे, आता मी याला उलटते। अशाप्रमाणे मस्त याला भाजून घ्या। आता खालच्या साईडनं पण झाला असणार, आता परत पलटी मारा। असं मस्त लाल ब्राऊन झाला पाहिजे।
एकदम मस्त पराठा असा झालेला आहे। अशा प्रमाणे मस्त भाजून घ्या। आता मी याला काढून घेते। अशा प्रमाणे पराठा झालेला आहे। आता आपण दुसराच पराठा अशा प्रमाणे दुसरा पण पराठा करून घेऊया। अशा प्रकारे असा त्याला असं लाटून घेऊया हलक्या हाताने। अशा प्रमाणे दुसरा पण पराठा आपला झालेला आहे। अशा प्रकारे गोबीचे पराठे फूलगोबीचे पराठे तयार आहेत। आपण याला चटणीसोबत सॉससोबत खाऊ शकतो। आणि माझ्या सर्व रेसिपीमध्ये मी घरगुतीप्रमाणे करते आणि कमी मसाला वापरते। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असणार तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि पुन्हा भेटूया पुढची रेसिपी घेऊन। नमस्कार।